हाथों के लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते। हाथ नहीं पाय नहीं पण डोळ्यात स्वप्न आहेत, कारण ही स्वप्न पाहण्याची हिम्मत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे। आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे, समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे, या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाला सुरुवात केली। निशुल्क आणि निवासी प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातली पहिली संस्था आहे। मला दीपस्तंभचा अतिशय गुणी अभ्यासू फॅकल्टी बनायचं आहे। आई वॉन्ट टू बिकम अ सेल टॅक्स इन्स्पेक्टर। की अंध असणं हे वाईट नाहीच आहे, पण त्याच्याशी सामना न करणं, त्याच्यावर मात न करणं हा खरा शाप असू शकतो। आता अंधत्वही मला अडचण वाटत नाही, कारण त्या अंधत्वापेक्षा माझ्या इच्छा मोठ्या आहेत, माझी स्वप्न मोठी आहेत आणि माझ्या आजूबाजूला आता माझ्याकडं माणूस म्हणून पाहणारी माणसं आहेत। अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग व्यक्तींच्या स्वप्नांना बळ दिलंय। स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने ते जगतायत। त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतलीय। ते रडण्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करतायत आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय मनोबल प्रकल्पाने। फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर, तेही फक्त अंध मुलांसाठी, आणि त्यांची सगळी व्यवस्था केली जाईल, त्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जाईल, तर अक्षरशः मला 2-3 दिवस झोपच नाही लागली। माझं एक ध्येय होतं की बाबा एमपीएससी मधून आपण काहीतरी करायचं। आता मी मुंबईच्या अनेक क्लासेसमध्ये गेलो एमपीएससीच्या, तर त्यांनी अनेक मला प्रश्न केले की बाबा तू कसं करणार, तुला कसं दिसत नाही तुला, मग तर आम्ही कसं म्हणजे आम्ही हँडल कसं करू, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाले। त्यांना मी पण सांगितलं की बाबा आम्ही सगळं मॅनेज करू शकतो, तुम्ही फक्त मला ॲडमिशन तर द्या। तर त्यांनी मला म्हणजे ॲडमिशन वगैरे दिलं नाही, त्यांनी डावललंच त्यांनी मला। हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे आम्हाला एक चालना मिळाली की बाबा एमपीएससी पण आपण देऊ शकतो। मनोबल ही भारतातील वंचित मुलामुलींसाठी एक नवी पहाट आहे, जिद्दी विद्यार्थ्यांसाठी हक्काचं घर आहे। त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि फक्त प्रेम हवंय। दीपस्तंभचा हा भारावून टाकणारा प्रवास नक्की पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये मात्र कौतुकाचे दोन शब्द नक्की लिहा। खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं, खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं। सच्चा मानव तो वही कहलाता है जो दूसरों के लिए भी अपना जीवन समर्पित करे।